संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर आजही चर्चा. खासदार मदनलाल सैनी यांना आदरांजली वाहून राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित. राज्यातल्या औद्योगिक क्षेत्रातल्या कारखान्यांची तपासणी लॉटरी पद्धतीनं करण्याचे निर्देश दिल्याची सरकारची विधानसभेत माहिती. आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या कामगारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असल्याची कामगार मंत्री संजय कुटे यांची घोषणा. 3 राज्यातल्या राज्यसभेतील 6 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा गुजरातमधून उमेदवारी अर्ज दाखल. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ अधिकृत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत दाखल होणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी करणार चर्चा. खासदार आणि भाजपाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख. आणीबाणीला 44 वर्ष पूर्ण होताना त्याविरुद्ध निर्भीड संघर्ष करणाऱ्यांना पंतप्रधानांकडून अभिवादन. आणि आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सवर होणार लढत. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारदर्शक प्रस्तावावर संसदेत आजही चर्चा होत आहे. आज या चर्चेमध्ये द्रमुकचे दयानिधी मारन यांनी सहभाग घेतला. राज्यसभा खासदार मदनलाल सैनी यांच्या निधनामुळे त्यांना आदरांजली म्हणून आज राज्यसभेचं कामकाज 3 तासांसाठी स्थगित करण्यात आलं. सामान्यतः सभागृहाच्या विद्यमान सदस्याचं निधन झाल्यास कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित करण्यात येतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यांना आभारदर्शक प्रस्तावावर आपलं उत्तर देता यावं आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेचा आज समारोप करता यावा यासाठी राज्यसभेचं कामकाज केवळ 3 तासांसाठी स्थगित केलं असून ते दुपारी 2 वाजल्यानंतर पुन्हा सुरु होणार आहे. दरम्यान काल लोकसभेत केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आधार दुरुस्ती विधेयक 2019 मांडलं. तसंच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सेस सुधारणा विधेयक 2019 मांडलं. देशातल्या 406 जिल्ह्यांमध्ये सीएनजी आणि पीएनजी वायूच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची सरकारची योजना आहे अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर देशभरात सार्वत्रिक स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना सुरू करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे अशी माहिती या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. मुंबई गोवा महामार्गाचं काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल असं देखील नितीन गडकरी यांनी सांगितलं. प्लास्टिक कचऱ्याच्या आयातीवर सरकारनं बंदी घातल्याच्या निर्णयाची माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत दिली. हा निर्णय ऑगस्ट 2019 पासून लागू होईल. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्य सेनानींना दिलं जाणारं मानधन हा पैशाचा नाही तर सन्मानाचा विषय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं. मानधन घ्यायला नकार देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी किंवा त्यांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. हे मानधन मिळायला दिरंगाई होत असलेली प्रकरणं वेळापत्रकानुसार निकाली काढण्यात येणार आहेत. राज्यातील 3268 स्वातंत्र्य सेनानींना मानधन मंजूर झालं असून 1019 प्रतिज्ञापत्र देणं बाकी आहे अशी माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. यासाठी 42 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असून आतापर्यंत 28 ते 29 कोटींचा निधी वितरित झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली. अजित पवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातल्या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची तपासणी लॉटरी पद्धतीनं करण्याचे निर्देश कामगार विभागाला देण्यात आले असून पुढील 48 तासात त्यांचा तपासणी अहवाल सर्वांसाठी खुला करायलाच हवा असं बंधन घालण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात हस्तक्षेप करताना दिली. पालघर जिल्ह्यातल्या तारापूर इथं वारंवार होत असलेल्या बॉयलर आणि रासायनिक स्फोटांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला गेला त्यावेळी ते बोलत होते. अशा घटनांबाबत
2209 कारखान्यांवर 242 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी दिली. मुंबईतील धोकादायक परिस्थितीतल्या पादचारी आणि वाहतूक पुलांबाबत आढावा घेण्यात आला असून काही पुलांची तात्पुरती दुरुस्ती तर काहींची निविदा काढून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. वाहतूक गर्दी टाळण्यासाठी काही ठिकाणी विशेष बेस्ट बस चालवण्यात येत आहेत तर काही ठिकाणी पर्यायी रस्ते उपलब्ध करून त्यावर वाहनं उभी करण्यास बंदी घातल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ठाण्यातील धोकादायक इमारतींचं संरचना परीक्षण करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर स्टेक या विशेष समितीची नियुक्ती केली जाईल असं नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तरादरम्यान सांगितलं अशी माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे. गोवर रुबेला लसीबाबत राज्य सरकारनं ठेवलेल्या उद्दिष्टांपैकी 96% उद्दिष्ट पूर्ण केलं असून उर्वरित उद्दिष्ट लवकरच पूर्ण करू अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महानगरपालिका आरोग्य अधिकारी शिक्षक पालक यांना हाताशी धरून या लसींबाबत व्यापक जनजागृती सरकारनं केली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. तसंच ही लस दिल्यामुळे कोणत्याही बालकाचा मृत्यू झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आर्थिक संकटात सापडल्यामुळे सेवा स्थगित करण्यात आलेल्या जेट एअरवेज या विमान कंपनीतल्या कामगारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असून मुख्यमंत्री स्वतः यात लक्ष घालत आहेत अशी माहिती कामगार मंत्री संजय कुटे यांनी आज विधान परिषदेत दिली. जेट कंपनीची विमान सेवा पूर्णपणे बंद झाल्यामुळे 22,000 कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. ही विमान सेवा पुन्हा सुरू व्हावी यादृष्टीनं आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राला विनंती करावी अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी मांडली होती. या कंपनीत महाराष्ट्रातले जास्तीत जास्त कामगार आहेत. केंद्रीय कामगार मंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर राज्य सरकार भूमिका मांडून लवकरात लवकर मार्ग काढेल असं सांगत सभागृहाला कुटे यांनी आश्वस्त केलं. या कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभापतींच्या दालनात बैठक घेण्यात येईल असं ते म्हणाले. जेट एअरवेजच्या ज्या कामगारांनी प्रॉव्हिडंट फंड मागितलेला आहे त्यांना तो ऑनलाईन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं कामगार मंत्र्यांनी सांगितलं. ही कंपनी रातोरात कशी बंद पडली याची चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. या कंपनीची विमान सेवा स्थगित केल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप मंत्र्यांनी फेटाळून लावला. अल्पसंख्याक दर्जा बहाल केलेल्या महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याकांसाठी राखीव असलेल्या जागांवर संबंधित कायद्याप्रमाणे 11वीची प्रवेश प्रक्रिया होत नसल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात आवश्यकता भासल्यास चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं. या अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असताना भरारी पथकं नेमून बेकायदेशीर प्रवेशाला चाप लावला जाईल असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा भाग येत्या 2 मार्चपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधान परिषदेत दिलं. पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाखाली दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रह्मगव्हाण जलउपसा सिंचन योजनेचा दुष्काळी भागाला लाभ होणार आहे. ही योजना कधी पूर्ण होणार आणि या योजनेसाठी किती निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या भागासाठी पंपिंग हाऊसचं काम पूर्ण झालं आहे. या पुढील काम पोलीस बंदोबस्तात पूर्ण केलं जाईल. जमिनीच्या खाली 10 मीटर पाईपलाईन टाकली जाणार असून त्याचं स्वामित्व सरकारचं असेल. उच्च न्यायालयानं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. तरी देखील शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याची ग्वाही त्यांनी दिली अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. सुमारे 50 वर्षांनंतर विधान परिषदेच्या उपसभापतीपदी महिलेची निवड झाली आहे. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निवडीनंतर दूरदर्शनशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं. समाजसुधारकांनी अतिशय चांगलं काम केलं, त्याच्यामुळे प्रबोधनाची एक परंपरा तयार झाली आहे आणि त्यामुळेच ही संधी मला मिळाली. आता मला असं वाटतं की हे जे पद आहे ते एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं कामकाज चालवण्यासाठी हे पद आहे आणि त्यासाठी मी अधिकाधिक कामामधली गुणवत्ता वाढवून त्याचबरोबर मला ज्या अनेक अंमलबजावणीतल्या त्रुटी दिसल्या ते अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी म्हणून मी प्रयत्न करत राहणार आहे. जे दैनंदिन काम मी करते त्या कामाच्या मध्ये सगळ्या सभासदांना सहकार्य करणं, त्यांना मार्गदर्शन जिथे कुठे लागेल त्या ठिकाणी विधिमंडळाचा आयुधाची मदत करणं आणि मला असं वाटतं मी जवळजवळ 18 वर्ष एक आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि पुढेही करणार आहे, पण त्या एका वेगळ्या
पद्धतीचं काम असेल आणि उपसभापती म्हणून हे काम करताना काही ठिकाणी महत्वाची घटना घडली तर मी भेट देत होते. आताही ते भेट देऊन त्याला मला अधिक अधिकारांनी काम करता येईल असं वाटतं. मराठी भाषेच्या समर्थनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. मराठीच्या भल्यासाठी मराठीचं व्यासपीठेअंतर्गत एकत्र आलेल्या 24 संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची विधानभवनात भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची करण्याच्या सरकारच्या धोरणाचं शिष्टमंडळानं स्वागत केलं. मराठी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसंच आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र अनुदानित मराठी शाळांवर सर्वाधिक खर्च करणारं राज्य ठरलं आहे तसंच मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शासनासोबतच सर्व घटकांचे प्रयत्न यासाठी आवश्यक ठरतील असं मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यावेळी म्हणाले. या शिष्टमंडळात ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ढाले पाटील, नागनाथ कोतापल्ले, दादा गोरे, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा समावेश होता. सर्वांसाठी घर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताचं शहरी परिदृश्य बदलण्याच्या उद्देशानं सरकारनं 4 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री शहरी आवास योजना, स्मार्ट सिटी आणि अमृत अर्थात अटल शहरी पुनरुत्थान आणि कायापलट या योजना सुरू केल्या. या योजनांची शहरी विकासाला एक नवा आयाम देण्याबरोबरच कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडवले असं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे. या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली, गतिमान विकास तंत्रज्ञानाचा वापर आणि सार्वजनिक सहभाग पाहायला मिळाला असं त्यांनी सांगितलं. शहरी पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. बिहार, ओदिशा आणि गुजरात या राज्यातल्या राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस आहे. बिहारमधल्या 1, गुजरातमधल्या 2 आणि ओदिशामधल्या 3 जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. 5 जुलैला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बिहारमधून रामविलास पासवान यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसंच बिजू जनता दलाचे अमर पटनायक आणि भाजपाचे संबित पात्रा यांनी ओदिशामधून आपले उमेदवारी अर्ज काल दाखल केले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज गुजरातमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी काल अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. एस जयशंकर यांनी पूर्वी भारताचे राजदूत म्हणून काम केलं होतं तसंच त्यांनी परराष्ट्र सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. गुजरातमधल्या राज्यसभेच्या 2 जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करून घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि स्मृती इराणी लोकसभेवर निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या या 2 जागा आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या पीठानं ही याचिका दाखल करून घेण्याऐवजी गुजरात काँग्रेसला निवडणूक याचिका दाखल करण्याची मुभा असल्याचं स्पष्ट केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आज भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. ते 27 जूनपर्यंत भारतात असतील. आज नवी दिल्लीत दाखल झाल्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि इतर प्रमुख नेत्यांशी ते चर्चा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा पहिला भारत दौरा आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्यातले संरक्षणविषयक संबंध अधिक बळकट करण्यावर भर देण्याबरोबरच दहशतवाद प्रतिबंधासह इतर प्रमुख मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. अमेरिकेनं इराणवर आणखी कठोर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे निर्बंध लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. या निर्बंधांनंतर दोन्ही देशांमधले संबंध आणखी ताणले गेले आहेत. इराणनं अमेरिकेशी चर्चेचा प्रस्ताव थुडकावून लावला आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचं आणि तणाव कमी करण्याचे मार्ग शोधण्याचं आवाहन केलं आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित यांनी संयुक्तपणे विकसित केल्या पीकेव्ही हाय 2 BG2 कपाशीच्या नवीन संकरित वाणाचा लोकार्पण सोहळा काल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांच्या हस्ते झाला. पीकेव्ही हाय 2 BG2 हे वाण रसशोषक किडीला आणि बोंडअळीला प्रतिकारक असल्यानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल असं भाले यांनी सांगितलं.
पीकेव्ही हाय टू हेवन 1980 ते 1990 दशकात प्रचलित होतं, कारण ते अधिक उत्पादन देणारं होतं. परंतु 2001-2002 मध्ये बीटी कपाशीच्या वाणांचा अंतर्भाव झाल्यामुळे हे वाण मागे पडलं. त्याच वाणात BG2 जनुक टाकून नव्यानं हे वाण विकसित करण्यात आलं आहे. अकोल्यातल्या महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांनी या बियाणांच्या गुणधर्माबद्दल आणि उपलब्धतेबद्दल माहिती दिली. आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं काल संध्याकाळी पैठणहून प्रस्थान झालं. पालखीच्या प्रस्थानापूर्वी नाथांच्या वाडा मंदिरात नाथपादुकांचं पूजन करण्यात आलं. दिंडीला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. ही दिंडी 19 दिवसांचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचणार आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या दिंडीनंतर मानाची तिसरी दिंडी म्हणून एकनाथ महाराजांच्या दिंडीचा मान आहे. बीड जिल्ह्यातले पाणी साठे आता कोरडे पडले आहेत. यावर उपाय म्हणून तलावांच्या बुडीत क्षेत्रात खोदलेल्या विहिरींचं पाणी टँकरद्वारे बीड, पाटोदा, शिरूर तालुक्याला पुरवलं जात आहे. दुष्काळी भागातल्या लोकांसाठी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तलावांच्या बुडीत क्षेत्रात विहिरी खोदण्याचा प्रयोग इतर तालुक्यांमध्येही राबवला जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये आज रोजी 663 गावांनी 361 वाड्यामध्ये 893 टँकरद्वारे 1826 खेपाद्वारे पाणी पुरवठा आपण करत आहे. त्यासोबतच एकूण 815 गावांमध्ये 1017 हे विहीर किंवा बोरवेलचं अधिग्रहण आपण केलेलं आहे. दुष्काळी परिस्थितींमध्ये आपण तात्पुरती पाणी पुरवठा योजना आहे, विशेष दुरुस्ती आहे, विहीर खोलीकरण आहे, अशा एकूण 55 योजना मंजूर केलेल्या आहेत आणि त्या पूर्ण सुद्धा केलेलं आहे. यासोबतच आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकूण 462 बुडी क्षेत्रामधल्या विहिरी मंजूर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 378 विहिरी पूर्ण झालेल्या आहेत. याच्यापैकी 166 विहिरींना आज रोजी पाणी आहे. मुंबईत नेहरू विज्ञान केंद्रात विज्ञान समागम हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 8 मे पासून भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला आजपर्यंत सर्व वयोगटातल्या लाखो नागरिकांनी भेट दिली आहे. या प्रदर्शनात 7 मोठ्या विज्ञान प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रदर्शन 7 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईनंतर देशभरात बंगळुरू, कोलकाता आणि दिल्लीत 4 टप्प्यात हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. आणीबाणीविरुद्ध खंबीरपणे उभं राहून तिच्याशी निर्भीडपणे दोन हात करणाऱ्या सर्व महान व्यक्तींबद्दल देशाला आदर वाटतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला 44 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध करून पंतप्रधानांनी याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इससे बड़ी धमकियां क्या होती है, लेकिन ये देश झुका नहीं था. 1975 25 जून वो ऐसी काली रात थी जो कोई भी लोकतंत्र प्रेमी भुला नहीं सकता है, कोई भारतवासी भुला नहीं सकता है. एक प्रकार से देश को जेल खाने में बदल दिया गया था, विरोधी स्वर को दबोच दिया गया था. जयप्रकाश नारायण सहित देश के गणमान्य नेताओं को जेलों में बंद कर दिया था. न्याय व्यवस्था भी आपातकाल के उन भयावह रूप की छाया से बच नहीं पाई थी. अखबारों को तो पूरी तरह बेकार कर दिया गया था. आज के पत्रकारिता जगत के विद्यार्थी, लोकतंत्र में काम करने वाले लोग
उन काले कालखंड को बार बार स्मरण करते हुए लोकतंत्र के प्रति जागरूकता बढ़ाने के निरंतर प्रयास करते रहे हैं और करते भी रहने चाहिए। इटर्नल विजिलेंस इज द प्राइस ऑफ लिबर्टी। लोकतंत्र के प्रति नित्य जागरूकता जरूरी होती है और इसलिए लोकतंत्र को आघात करने वाली बातों को भी स्मरण करना होता है और लोकतंत्र की अच्छी बातों की दिशा में आगे बढ़ना होता है। आणीबाणीशी संघर्ष करणाऱ्या सेनानींना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटर संदेशाद्वारे वंदन केलं आहे। लोकशाहीच्या पुनर्प्रतिष्ठापनेसाठी लाखो राष्ट्रवादी नागरिकांनी अनन्वित छळ सहन केल्याचं शहा यांनी म्हटलं आहे। भारताच्या इतिहासातल्या या काळ्या अध्यायाला 44 वर्ष पूर्ण होत असताना देशवासियांनी आपली राज्यघटना आणि देशाच्या संस्थांचं महत्व अबाधित राखण्यासंबंधी जागरूक राहण्याचा निश्चय केला पाहिजे अशी अपेक्षा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे। राजकीय स्वार्थापोटी करण्यात आलेली आणीबाणीची घोषणा म्हणजे देशाच्या महान लोकशाहीवरचा कलंक असल्याचं भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे। आणीबाणी काळात संघर्ष करणाऱ्या सर्व सत्याग्रहींना नड्डा यांनी वंदन केलं। आणीबाणीच्या खलनायकांना शोधून काढून शिक्षा देण्याची आजही गरज असल्याचं मत प्रसारभारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केलं। यासंबंधी तपास करणाऱ्या शहा आयोगानं दोषी ठरवलेल्या नवीन चावला यांना युपीए सरकारनं निवडणूक आयुक्तपदी नेमल्याबद्दलही सूर्यप्रकाश यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं। राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मदनलाल सैनी यांचं काल दिल्लीत एम्स रुग्णालयात निधन झालं। ते 75 वर्षांचे होते। फुफ्फुसाला जंतू संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सैनी यांनी भारतीय किसान मोर्चामध्ये विविध पदं भूषवली होती। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि गेल्या वर्षी त्यांची राजस्थान भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती झाली होती। सैनी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपा अध्यक्ष अमित शहा, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दुःख व्यक्त केलं आहे। सैनी यांच्या निधनामुळे भाजपाची मोठी हानी झाली असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे। मदनलाल सैनी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान इंग्लंड आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची लढत होणार आहे। भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता लॉर्ड्स मैदानावर सामन्याला सुरुवात होईल। या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी यजमानांना विजय आवश्यक आहे, तर भारताविरुद्ध झालेल्या सामन्यातला पराभव वगळता ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेत आश्वासक वाटचाल केली आहे, त्यामुळे आजचा सामना अतिशय चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान काल झालेल्या सामन्यात बांगलादेशनं अफगाणिस्तानचा 62 धावांनी पराभव केला। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्ताननं बांगलादेशला 262 धावांवर रोखलं होतं, मात्र बांगलादेशच्या शकीब हसनच्या फिरकीसमोर अफगाणिस्तानचा टिकाव लागला नाही आणि संपूर्ण संघ 200 धावात गारद झाला। जपानमध्ये हिरोशिमा इथं झालेल्या महिलांच्या एफआयएच हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचं आज पहाटे मायदेशी आगमन झालं। या संघाची कर्णधार राणी हिनं संघाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं। त्यापूर्वी या संघानं प्रवासादरम्यानही आपल्या विजयाचा आनंद साजरा केला। या स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघानं यजमान जपानचा 3-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं। हवामान। राज्यात बहुतेक ठिकाणी पावसानं उघडीप घेतली आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ आहे। ठाणे जिल्ह्यात रात्री काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला। येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर आजही चर्चा। खासदार मदनलाल सैनी यांना आदरांजली वाहून राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित। राज्यातल्या औद्योगिक क्षेत्रातल्या कारखान्यांची तपासणी लॉटरी पद्धतीनं करण्याचे निर्देश दिल्याची सरकारची विधानसभेत माहिती।
आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या कामगारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असल्याची कामगार मंत्री संजय कुटे यांची घोषणा. तीन राज्यातल्या राज्यसभेतील सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा गुजरातमधून उमेदवारी अर्ज दाखल. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ अधिकृत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत दाखल होणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी करणार चर्चा. खासदार आणि भाजपाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख. आणीबाणीला 44 वर्ष पूर्ण होताना त्याविरुद्ध निर्भीड संघर्ष करणाऱ्यांना पंतप्रधानांकडून अभिवादन. आणि आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सवर होणार लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.